राज्यभरात गणेश उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात देखील घरगुती गणपतीच्या पाठोपाठ गौरी आवाहनाची देखील परंपरा आहे. पारंपरिक पद्धतीने गोडधोड नैवेद्य दाखवून घरोघरी माहेरवाशीन गौराईचं स्वागत केलं जातं. वरुड शहरातील गौरी आवाहन परंपरेचा आढावा घेतला आहे प्रवीण सावरकर यांनी. पण आलोय सध्या आज वरुड शहरातील नटराज कॉलनीमध्ये. इथे जे गौरी मी दाखवू शकतो की महालक्ष्मीचे दर्शन आहेत हे सुरेश रामभोजी लोंधी यांच्या घरील महालक्ष्मी आहेत. अंदाजे या महालक्ष्म्या 100 ते 125 वर्ष पुरातन महालक्ष्मी आहेत. आज गौरी उत्सव हा मोठ्या उत्साहाने संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. त्याचपैकी आज वरुड शहरातील गजानन गुलाबरावजी पोरकर यांच्याकडील गौरी आम्ही दाखवत आहेत. आमच्या प्रेक्षकांना येथील गौरीचं दर्शन करत आहेत. चौथी पिढी त्यांनी सांगितल्याप्रमाणे चौथी पिढी आहेत पोरकर कुटुंबाची. म्हणजे अंदाजे 100 ते 150 वर्ष पुरातन या महालक्ष्मी आहेत. सध्या आपण आलो आहे वरुड शहरातील महात्मा फुले पतसंस्थेसमोरील प्रदीप यादवरावजी बेलसरे यांच्याकडे. युवासेनेचे जिल्हाप्रमुख धीरजी खोडसकर यांच्या बहिणीच्या घरी आम्ही सध्या महागौरी दाखवण्यात करता आलो. आमच्या प्रेक्षकांना आम्ही गौरीचं दर्शन घडवत आहेत. खरंखर खूप सुंदर देखावा आणि खूप सुंदर गौरीचं सजावट इथे बेलसरे परिवारांनी केली आहेत. त्याबद्दल जाणून घेऊ किती पिढी या देवीचं पूजन करता. नेमकं तुम्ही किती वर्षापासून हे पूजन करता देवीचं? मी माझ्या लग्नापासून हे याच्या लहानपणापासून. पण किती पिढीचं आहे हे आम्हाला माहीत नाही. किती पिढीपासून चालू आहे, परंपरा चालू आहेत आम्ही चालू ठेवली. अंदाजे समजून घ्या तुमची कितवी पिढी आहे म्हणजे माहीत नाही जणी करून. चौथी पाचवी. खरंच खूप सुंदर देखावा आणि खूप सुंदर सजावट या बेलसरी परिवारांनी केली आणि खूप सुंदर देव्या दर्शन आमच्या प्रेक्षकांना आम्ही दाखवू शकतो की खूप पुरातन देवे यांनी सांगितल्याप्रमाणे आहेत की त्यांना पण सुद्धा माहीत नाही की कितवी पिढी आहेत. परंतु 1000 वर्षापासून त्यांची जे देवाची कुटुंबाची परंपरा आहे ते चालू आहेत. नेमकं तुम्ही दर्शनाला आले आहात, तुम्ही देवीची सेवा करून आला, तुम्ही काय सांगू शकाल? नेमकं जातो आम्ही पुष्कळ ठिकाणी, पण इथे असं खूप मन प्रसन्न होते आलं की, आणि सगळं स्वतःच्या हाताने केलं की थोडं वेगळं फील होते. आणि खूप आपुलकीने करते ती, खूप सगळ्या गोष्टी खूप आनंदाने करते, त्यामुळे खूप छान वाटते. खरंच ताईनीसुद्धा सांगितलं आहेत खूप सुंदर सजावट केली आहेत आणि देवीची सेवा 2.5 दिवसाचं माहेर आहेत. आपण आलो आहे वरुड शहरातील गांधी चौक परिसरामध्ये. इथे जे महालक्ष्मी दाखवू शकतो आमच्या कॅमेरा निकोबावने दाखवा की इथे जे महालक्ष्मी आहेत खूप पुरातन महालक्ष्मी आहेत. आणि इथे जे योगेश किशनराव कोळे यांच्याकडे या महालक्ष्मी आहेत. योगेश भाई नेमकं किती वर्षापासून या महालक्ष्मी आहेत? 23 वर्ष झाले. नेमकं तुमची म्हणजे दुसरी पिढी. खरंच खूप सुंदर महालक्ष्मीचं सजावट इथे महिला मंडळींनी केलेलं आहे. आणि या योगेश भाऊने सांगितल्याप्रमाणे 23 वर्ष पुरातन महालक्ष्मी आहेत. खूप मोठ्या उत्साहाने वरुड शहरामध्ये महालक्ष्मी उत्सव साजरा होत आहे. काही महिला मंडळी आहेत, नेमकं तुम्ही काय सांगू शकाल? आमच्या इथे 3 दिवसाच्या महालक्ष्म्या बसतात. आणि आमच्या इथे कसं, ह्या महालक्ष्म्यांसाठी आम्ही 15 दिवसापासून याची तयारी करते छान. आणि ह्या महालक्ष्म्यांसाठी आम्ही जे काही तयारी करते खूप आनंदाने करते आम्ही. आणि आमच्याकडे खूप उत्साह असते महालक्ष्म्याचा आणि आम्हाला खूप आनंद वाटतं आमच्याकडे महालक्ष्मी बसतात. घरोघरी महालक्ष्मीचं पूजन होत आहेत. पिढ्यानपिढ्याचा महालक्ष्म्यांचा उत्सव हा कौटुंबिक उत्सव असतो. एक आम्ही प्रत्येक घरोघरी भेट देत आहेत गौरी, प्रत्येक घरोघरी गौरी आम्ही दाखवत आहेत. आणि आमच्या प्रेक्षकांना याच दृष्टिकोनात की आमच्या प्रेक्षकांना दर्शन घडावं याकरता प्रत्येक घरोघरी जाऊन महालक्ष्मीचं दर्शन घडवत आहे. आपण आलो आहे सध्या आज वरुड शहरातील नटराज कॉलनीमध्ये. इथे जे गौरी मी दाखवू शकतो की महालक्ष्मीचे दर्शन आहेत हे सुरेश रामभोजी लोंधी यांच्या घरील महालक्ष्मी आहेत. अंदाजे या महालक्ष्मी 100 ते 125 वर्ष पुरातन महालक्ष्मी आहेत. चौथी पिढी त्यांची हे दर्शन घडवित आहेत वरुड. सध्या आपण दाखवलं आहेत लोंधे परिवारातील महालक्ष्मी. इथे जे उपस्थित आहेत लोंधे परिवार आहे, काय त्यांचे आप्तगण आहेत. नेमकं या महालक्ष्मी किती वर्ष पुराण आहे सर? 100 वर्षापासून. 100 वर्षापासून आहेत. नेमकं तुमची किती पिढी आहेत? चौथी पिढी आहेत. अंदाजे या महालक्ष्म्या ज्या दाखवत आहेत आमच्या कॅमेरामॅन दाखवा की या ज्या महालक्ष्म्या 100 वर्ष पुरातन महालक्ष्मी आहेत, चौथी पिढी आहेत, ही संपूर्ण लोंधे परिवार आहे. त्यानंतर त्यांचे आप्तगण मित्रमंडळी आहेत. नेमकं तुम्ही काय सांगू शकाल महालक्ष्मीविषयी? कार आमच्याकडे आजोबा पंजोबाच्या म्हणजे काळापासून या महालक्ष्मी आहे आणि फार जुन्या आहे. आणि आता ही नवीन आणि सेवा करत आहो आणि नवीन पिढीच्या ह्या नवीन चेहऱ्याच्या मुखवड यावर्षी चेंज केलेला आहे आणि नवीन महालक्ष्म्या बसवलेल्या आहे. आणि पुष्कळ जुन्या काळाच्या त्या राशीवर बसवलेल्या आहे. यावर्षी नवीन आगमन झालेलं आहे नवीन मुखवट्याचं.
खरंच खूप सुंदर महालक्ष्मी आहे. यावर्षी लोंधे परिवारांनी काही मुखवटे चेंज केले, नवी पिढी आहेत, नवी युवकांनी यात पुढाकार घेतला आहेत, नवी मंडळी आहेत आणि खूप पुरातन 100 ते 125 वर्षांत पुरातन महालक्ष्मी आहेत. खूप सुंदर देखावा यांनी सादर केला आहेत. पुढील महालक्ष्मी आम्ही दाखवू. वरुड शहरातील आम्ही आलो आहे साई सहवास कॉलनीमध्ये. याच साई सहवास कॉलनीमध्ये राजेंद्र देवरामजी धानोरकर यांच्याकडे त्या गौरी. आमच्या प्रेक्षकांना आम्ही दाखवू शकतो की गौरीचं दर्शन प्रत्यक्ष इथे जे स्वयंभू गौरी आहेत त्यांचं खूप सुंदर देखावा आणि सजावट केली आहे. खरंच वरुड शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये 2.5 दिवसाचं माहेर म्हणजे गौरीचं महालक्ष्मीचं पूजन केलं जाते. महिलांचे खूप मोठ्या प्रमाणात असं या उत्सवामध्ये सहभाग असतो. तुम्ही देवीच्या सहवास सेवेमध्ये आहात, 2 दिवसापासून आपण सेवा करत आहे देवीची, नेमकं तुम्ही काय सांगू शकाल? एक उत्सव वेगळाच असतो महालक्ष्मी म्हटलं की, आणि सगळं सर्व उत्साहाने करतात, करू लागतात सगळ्या बाया पण. 2.5 दिवस मोठ्या आनंदाने निघतात. खरंच महिलांचा हा उत्सव आहेत, 2.5 दिवसाचं माहेर आहेत, परंतु या 2.5 दिवसामध्ये जेणेकरून आपल्या घरी कोणी पाहुणा आला आणि त्याचं किती आपण वर भराई करावं असं आणि प्रत्यक्ष देखावा खूप सुंदर देखावा इथे सादर केला आहेत. आणि वरुड शहरातील गांधी चौक परिसरातील आम्ही आलो सध्या गजानन किसनरावजी प्रधान यांच्या घरी. त्यांच्या घरी ज्या ह्या गौरी उत्सव दाखवत आहे, आम्ही महालक्ष्मीचं प्रत्यक्ष दर्शन आम्ही आमच्या प्रेक्षकांना दाखवत आहेत. नेमकं गजानन भाऊ, तुमच्या इथं किती वर्षापासून गौरी उत्सव साजरा होत आहेत? आमच्या इथं गौरी उत्सव हा 14 वर्षापासून साजरा होत आहे. म्हणजे अंदाजे आवड म्हणजे तुमच्या वडिलाच्या पासून किती पिढी आहे समजे? वडिलापासून आता आहे 3री पिढीवर आहे. हो, आमच्या आजोबाची नंतर वडिलाची नंतर आता आमची. खरंच खूप सुंदर सजावट इथे केली आहेत महिला मंडळांचा. हा 2.5 दिवसाचा महालक्ष्मीचा उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गजानन भाऊ प्रधान यांनी सांगितल्याप्रमाणे यांची 3री पिढी आहेत. इथे एक उत्सव एक देवीची सजावटसुद्धा केली आहे, खूप सुंदर सजावट केली आहेत. आणि खरंखरच ही 2.5 दिवस म्हणजे महिलांकरता नव्हे तर संपूर्ण एक वरुड आपल्या गावामध्ये एक आपल्या घरामध्ये खूप एक आनंदाचं वातावरण राहते आणि एक धार्मिक वातावरण तयार होतात आणि त्यामुळे महिलांना खूप आनंद होते. या उत्सवाची वाट प्रत्येक महिला पाहत असते की गौरी उत्सव जर आला तर आम्ही या 2.5 दिवस विविध कार्यक्रम विविध भजन मंडळ सगळं आम्ही आमच्या परीने करू. आणि खूप सुंदर देखावा इथे या प्रत्यक्ष महिलांनी सादर केला आहे, खूप सुंदर सजावट केली आहे आणि प्रत्येक नागरिक इथे दर्शनाकरता येत आहे. पाहत राहा कॅमेरा निकोबावनेचा प्रवीण सावरकर चोळामणीस पोर्टल.